तर आपल्यासोबत अजित जोशी हे जोडले गेलेले आहेत. सर, सध्या हे जे केंद्राचं बजेट जे आज जाहीर करण्यात आलेलं आहे, तर या संपूर्ण बजेट संदर्भात नेमकं आपलं काय मत आहे? नाही, हे बजेट काही प्रमाणात वेगळं, आगळं वेगळं असं बजेट म्हणता येईल. कारण आतापर्यंत सरकारचा जो कल आहे तो मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेटना किंवा मोठ्या कंपन्यांना सपोर्टिव्ह अशा प्रकारचा राहिलेला आहे बजेटमधला. आणि सरकारचं हे एक आर्थिक विश्वास आहे, आर्थिक श्रद्धा आहे धोरणावरची, की जितक्या प्रमाणात तुम्ही मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देता तेवढंच उत्पन्न खालच्या स्तरापर्यंत झिरपत जाईल आणि त्यातूनच विकास होऊ शकेल. परंतु या बजेटमध्ये या सगळ्याच धोरणात काहीतरी एक मूलभूत बदल झाल्यासारखं वाटतं. अजून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वगैरेचं बघायला लागेल. परंतु एक तर शिक्षण, कौशल्य बळ, मनुष्य विकास ह्याच्याबद्दल खूप जास्त सविस्तर चर्चा केली गेली. ही एक अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. त्या संदर्भात अनेक स्कीम्स, जसे इंटर्नशिप रिलेटेड स्कीम्स आहेत किंवा स्टार्टअप रिलेटेड स्कीम्स आहेत, या घोषित केल्या गेल्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या कर प्रणालीच्या संदर्भातले जे बदल होते तेही काहीसे आश्चर्यकारक होते. म्हणजे शेअर बाजाराला धक्का बसेल अशा प्रकारे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा रेटही वाढवण्यात आला. सो ही एक वेगळी गोष्ट केलेली आहे. बाकी नेहमीच्याच बजेटमध्ये आपण गेली काही 4-5 वर्ष पाहतोय की घोषणा भरपूर होतात, त्याच्या अंमलबजावणीचं काय. तर ह्याही बजेटमध्ये घोषणा खूप वेगवेगळ्या झालेल्या आहेत. प्रत्यक्षात त्याच्यावरच्या खर्चाचं अलोकेशन कसं आहे हे बघणं अतिशय महत्वपूर्ण ठरेल. एक उदाहरण द्यायचं तर स्मार्ट सिटी योजना ही या सरकारची एक फ्लॅगशिप योजना होती, खूप चर्चा झाली. परंतु तुम्ही महाराष्ट्र राज्याचा कॅग रिपोर्ट जर 22-23 वाचाल तर असं लक्षात येईल की स्मार्ट सिटी योजनेवरचं संपूर्ण अलोकेशन हे काढून घेण्यात आलं, केंद्राचंही आणि राज्याचंही, आणि प्रत्यक्षात खर्च काहीच नाही झाला. त्यामुळे घोषणा आणि अंमलबजावणी यात काय फरक आहे हे आपल्याला नीट पाहून घ्यायला लागेल. मात्र घोषणांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नक्कीच स्वागतार्ह आहे की रोजगार, कौशल्यबळ विकास आणि शिक्षण याच्याबद्दल सरकारने अधिकाधिक चर्चा केलेली आहे, अधिकाधिक त्याच्यावर फोकस दिलेला आहे. आणि थोडंसं हे आश्चर्यकारक किंवा निराशाजनक वाटलं की त्या तुलनेत आरोग्याविषयी किंवा आरोग्याच्या संबंधित गोष्टींविषयी फारशी चर्चा झालेली नाही. अप्रत्यक्ष करांमध्ये कॅन्सरवरच्या औषधं आणि काही औषधांची इक्विपमेंट्स याच्यावरचे दर कमी करण्यात आलेत किंवा रद्द करण्यात आलेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु आरोग्यावरही खर्च वाढवण्याची आवश्यकता आहे. तर एकूण पाहता एक वेगळं बजेट असं तरी मी नक्कीच म्हणेन. निश्चितच सर, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी.